ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज डोंबिवलीत आले होते. नांदिवलीच्या स्वामी समर्थ चौकातून रॅलीला सुरुवात होताच वरुणराजाने हजेरी लावत जणू काही आपणही महायुतीच्या पाठीशी असल्याचा संकेत दिलाय. मात्र पाऊस पडत असूनही ना रॅली थांबली ना मुख्यमंत्री रथावरून उतरले. भर पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधताना इतका पाऊस पडत असूनही आपण रॅलीत सहभागी झाले असून त्यामुळे कल्याण लोकसभा यंदा नक्कीच सगळे रेकॉर्ड तोडणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. यावेळी त्यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे, राज्याचे मंत्री संजय बनसोडे, मंत्री संजय राठोड, मावळचे खासदार श्रीरंग बारडे, हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह महायुतीचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.